नमस्कार मी हर्षाली हितगुज या कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे हृदयरोगावर प्रतिबंध हृदय स्वास्थ्य किट आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत माधोबागचे तज्ज्ञ डॉक्टर गुरुदत्त आमिन डॉक्टर स्वागत आहे तुमचं धन्यवाद मात्र चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी हार्ट अटॅक संबंधित महत्त्वाच्या वेगवान परिस्थितीचा आढावा आपण घेऊयात लिपिड असोसिएशन ऑफ इंडियाच्या गाईडलाईननुसार नव्याने डिटेक्ट झालेले साठ पूर्णांक पाच डायबिटीज पेशन्स हार्ट डिझीजच्या हाय रिस्क कॅटेगरीमध्ये येतात आय सी एम आर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चद्वारा पब्लिश केलेल्या दोन हजार एकोणीसच्या रिपोर्टनुसार भारतामध्ये होणाऱ्या सगळ्या मृत्यूंपैकी सत्तावीस पूर्णांक चार मृत्यू हे हृदयविकाराने होतात जगातील कार्डिओस्क्युलर डिसीज म्हणजेच हृदयरोग रुग्णांची संख्या ही इतर देशांच्या तुलनेत भारतात जास्त देशात सात कोटीहून अधिक लोक डायबिटीजचे शिकार आहेत तर तितकेच लोक प्री डायबेटिक आहेत म्हणजेच त्यांना पुढे जाऊन डायबिटीज होण्याची शक्यता जास्त जागतिक आरोग्य संघटनेनुसार डायबिटीज रुग्णांमध्ये हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोक होण्याची शक्यता दोन ते तीन पटीने जास्त पंचवीस कोटीहून अधिक लोक हाय ब्लड प्रेशरचे शिकार आहेत आणि दिवसेंदिवस होत आहे या संख्येमध्ये वाढ भारतामध्ये दरवर्षी साडेपाच लाखपेक्षा जास्त एन्जिओप्लास्टी आणि बायपास होतात भारतात एका वर्षभरात नऊ हजार सहा कोटी इतका खर्च एन्जिओप्लास्टी आणि बायपासवर केला जातो हार्ट अटॅक संबंधित महत्त्वाच्या वेगवान परिस्थितीचा आढावा आता जो आपण घेतला ते ऐकून तुमचाही बी पी नक्कीच वाढला असेल पण काळजी करू नका आपण या संख्येचा भाग होऊ नये यासाठी काय करता येऊ शकतं याविषयीचंच मार्गदर्शन आज आपण डॉक्टर गुरुदत्त आमिन यांच्याकडून घेणार आहोत तर विषयाला सुरुवात करूयात तर डॉक्टर सगळ्यात पहिला प्रश्न आता सोळा वर्ष झालं हृदयरोगावर हृदयरोग प्रिव्हेंट करण्यासाठी माधवबाग काम करतं पण आत्ताच आपण जो आढावा घेतला त्यामध्ये बघितलं की किती पेशंट्स वाढत आहेत तर यावर माधोबागने काही विशेष नियोजन केलं आहे का निश्चितच केलेलं आहे सेव्ह माय हार्ट हे मिशन आम्ही राबवत आहोत आणि याच्या मागचा उद्देश अतिशय स्पष्ट आहे एक खूप मोठं संशोधन झालं आणि त्या संशोधनातून हे कळालं की हार्ट अटॅकच्या बाबतीत लोकांच्या मनात इन्फॉर्मेशन किंवा माहिती कमी आहे आणि भीती जास्त आहे म्हणजे काय तर हार्ट अटॅकला भीतात किती तर प्रत्येक जण घाबरतो पण हार्ट अटॅकला समजून घ्यायचा प्रयत्न आणि मग त्यानंतर त्या हार्ट अटॅकला प्रिव्हेंट करण्याचा प्रयत्न किती लोक करतात तर या प्रश्नाचं उत्तर असतं की खूप कमी लोक एक रिसर्च अजून सर्वे झाला तो असं सांगतो हो की इव्हन लोकांना हार्ट अटॅकचं लक्षण फक्त पेन एवढंच माहिती आहे परंतु हार्ट अटॅकमध्ये पाठीचं दुखणं सुद्धा हार्ट अटॅक असू शकतं जॉ सुद्धा हार्ट अटॅक असू शकतं अशा वेगवेगळ्या हार्ट अटॅकच्या बद्दलची माहिती नाही अजून एक रिसर्च झाला त्याच्यात तसं असं कळालं की ज्यावेळी पेशंट्सना विचारलं गेलं की हार्ट अटॅक जर आला चेस्ट पेन जर झालं तर सगळ्यात पहिलं तुम्ही काय कराल तर फक्त तीस टक्के लोकांनी सांगितलं की आम्ही इमिजिएटली हॉस्पिटलला जाऊ किंवा ॲम्ब्युलन्सला बोलवू बाकीच्या लोकांनी हार्ट अटॅकची किंवा छातीतल्या दुखण्याची तात्पुरती किंवा घरच्या घरी करायच्या ट्रीटमेंट्सच त्या ठिकाणी सुचवल्या गेल्या या ठिकाणी मला हे सांगायचं आहे की हार्ट अटॅकबद्दलची माहिती लोकांमध्ये प्रचंड कमी आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आज भारतभरामध्ये हार्ट अटॅकचे पेशंट्स प्रचंड वाढत चाललेत बरं फक्त तेवढंच नाही तर हार्ट अटॅकसाठी जबाबदार लाईफस्टाईल डिसिजेस जसं की डायबिटीज ब्लड प्रेशर यांचं प्रमाण देखील प्रचंड वाढतं आहे आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये सात करोड डायबिटीजचे पेशंट आहेत एकोणतीस करोड ब्लड प्रेशरचे पेशंट आहेत आणि हे दोन्ही पेशंट्स किंवा या दोन्ही प्रकारचे रुग्ण हार्ट अटॅकसाठी खूप प्रोन असतात का कारण रक्तातली साखर जशी वाढते तशा रक्तवाहिन्या डॅमेज होतात ब्लड प्रेशर जसं वाढतं तसं रक्तवाहिन्या डॅमेज होतात आणि या दोघांची एकत्रित परिणीती म्हणून रक्तवाहिनीच्या आतमध्ये ब्लड क्लॉट तयार होतो आणि तो ब्लड क्लॉट हा हार्ट अटॅकसाठी मुख्यत्वे जबाबदार असतो आणि म्हणूनच समाजाचं प्रबोधन करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी आणि या लाईफस्टाईल डिसिजेसला पूर्णपणे रिव्हर्स करण्यासाठी माधोबाग सेव्ह माय हार्ट हे मिशन राबवत आहे ज्याच्या माध्यमातून भारतीयांमध्ये हार्ट अटॅकबद्दलची जागरूकता आणि हार्ट अटॅकला प्रतिबंध कसा करायचा याच्याबद्दलची माहिती पोहोचवणं या मिशनचा मुख्य उद्देश आहे नक्की सर तर आपली बदललेली जीवनशैली हार्ट अटॅकसारख्या गंभीर समस्या निर्माण करण्याचं कारण असू शकतं आणि असं दिसून आलं आहे की तुम्ही जर यापासून स्वतःला सुरक्षित ठेवू इच्छित असाल तर आत्ताच झिरो डबल टू फोर एट नाईन थ्री टू थ्री टू थ्री या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या तुमच्या घराजवळील माधोबागच्या क्लिनिकमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या व माधोबागच्या मिशन सेव्ह माय हार्ट या अभियानामध्ये सहभागी व्हा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय त्यावर आत्ताच कॉल करा तर डॉक्टर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाढत्या हा, हार्ट अटॅकवर आता तुम्ही जे मिशन सांगितलं हे तर एकदम बेस्ट आहे पण आयुर्वेदामध्ये हार्ट अटॅक प्रिव्हेंट करण्यासाठी काही आहे का निश्चितच आहे माधोबाग गेले सोळा वर्ष हृदयरोगीची ट्रीटमेंट करत आहे जवळपास दहा लाखाहून अधिक हार्ट डिसीजचे पेशंट असतील डायबिटीज ब्लड प्रेशरचे पेशंट असतील ते माधोबागने ट्रीट केलेले आहेत जवळपास तीनशेहून अधिक आमचे सेंटर्स आहेत आणि या सगळ्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर रुग्णांचा डेटा आपल्याकडे जनरेट होत असतो मग त्या डेटामधून आम्हाला वेगवेगळे रिसर्च करता येतात की त्यांचा हार्ट अटॅकच्या संबंध त्यांच्या वजनाशी किती आहे त्यांच्या हृदयाच्या कार्यक्षमतेशी किती आहे त्यांच्या हृदयाच्या रक्तपुरवठ्याशी किती आहे आणि मग या सगळ्या रिसर्चमधून आम्हाला जे कळालंय ते हे की हार्ट अटॅकमध्ये मृत्यूसाठी जबाबदार तीन मुख्य गोष्टी आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हृदयाची कार्यक्षमता कमी होणं हृदयाच्या मांसपेशी कमजोर होणं हे सगळ्यात पहिलं त्याच्यामागचं मी म्हणेन एक कारण आहे की ज्याच्यामुळे हार्ट अटॅकमध्ये मृत्यू होतो दुसरं कारण आहे रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये प्रतिकूल बदल घडणं प्रतिकूल बदल म्हणजे काय तर रक्तवाहिन्या या आतून इलास्टिक पाहिजे त्याच्यामध्ये एक इलास्टिन नावाचा एक पदार्थ असतो जो रक्तवाहिनीला इलास्टिक बनवतो जसं आपले रबर कसे असतात इलास्टिक तसंच रक्तवाहिनीच्या आतमध्ये एक इलास्टिन नावाचा पदार्थ असतो जो रक्तवाहिनीला लवचिक बनवत असतो होतं हे की वयोमानाने किंवा कि वेगवेगळ्या वेग आपल्या डायबिटीज ब्लड प्रेशर स्मोकिंगसारख्या गोष्टींमुळे या रक्तवाहिन्या कडक व्हायला लागतात आणि या रक्तवाहिन्या कडक झाल्या की आतमध्ये ब्लड क्लॉट व्हायचे चान्सेस वाढतात त्यामुळे दुसरं जे काही कारण आहे त्या रक्तवाहिन्या कडक होणं किंवा त्याची इलास्टिसिटी कमी होणं याच्यासाठी अजून एक जबाबदार स्ट्रेससुद्धा आहे त्यामुळे दुसरं कारण रक्तवाहिन्यांचा आतला थर खराब होणं तिसरं कारण आहे गट हेल्थ म्हणजे आपल्या पोटाचं आरोग्य रिसर्च जो काही माधोबागमध्ये झाला त्यातून आम्हाला असं कळालं की ज्यांचं पोटाचं चा आरोग्य चांगलं नाहीये गट हेल्थ चांगलं नाही आहे अन्नपचनाच्या संबंधित त्यांना वेगवेगळे सिमटम्स आहेत अशा पेशंट्समध्ये हार्ट अटॅकमध्ये मृत्यूचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं का कारण पोटामध्ये गॅसेस बनले की इंट्राॲबडोमियल प्रेशर वाढतं इंट्राब्डोमियल प्रेशर वाढलं की श्वास घ्यायला त्रास होतो श्वास घ्यायला त्रास झाला की सगळे सिस्टीम करप्ट होते आपलं अन्नपचन नीट नसेल तर अनावश्यक गोष्टी सुद्धा रक्तात शिरतात झोनुलेन्स नावाचे काही घटक आहेत की जे विषद्रव्य असतात त्यांनी आतड्यातून रक्तात येऊ नये त्यांनी आतड्यातून स्टूलमधून बाहेर निघून जावं परंतु ते रक्तात येतात रक्तात आले की ते रक्तवाहिनीला डॅमेज करतात म्हणजे एकंदरीत काय की तुमची गट हेल्थ तुमच्या आतड्यांचं आरोग्य या या तीन गोष्टी म्हणजे तुमच्या हृदयाची कार्यक्षमता रक्तवाहिनींचं स्वास्थ्य आणि सोबतच तुमच्या आतड्यांचं आरोग्य या तिन्ही गोष्टी जर उत्तम असतील तर नक्कीच हार्ट अटॅकला प्रतिबंध करता येईल आणि त्याचसाठी आयुर्वेदामध्ये खूप सारी औषधं आहेत जसं की या अर्जुना अर्जुन नावाचं एक औषध आहे ज्याचा एक सुंदर पद्धतीने बनवलेला कल्प आहे ज्याला अर्जुनारिष्ट म्हणतात ज्या चा वापर केला तर हृदयाच्या मासपेशींची फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन त्याच्याच बरोबर हृदयाच्या मासपेशींचा रक्त पुरवठा हृदयाच्या मासपेशींमध्ये अरिदम्या निर्माण होण्याची चान्सेस हे कमी होतात रक्तपुरवठा वाढतो बारत। ताकद वाढते अरिज्ञाचे चान्सेस कमी होतात एकंदरीतच हार्ट अटॅकमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण या ठिकाणी कमी करता येतं दुसरं औषध आहे हृदय स्वास्थ्यवटी किंवा एक आपण म्हणूया अशी काही औषधं ज्याच्यामध्ये शंखपुष्पी ब्राह्मी जटामांसी प्रवाळ पिष्टी असे वेगवेगळी औषधं आहेत त्याच्यामध्ये आणि त्या औषधांचा वापर करून आपण आपल्या रक्तवाहिनींच्या आतमध्ये ज्या कंटिन्युअसली केमिकल रिॲक्शन घडत असतात आपण जे काही खातो ते सगळं रक्तात जातं आपण जे काही विचार करतो त्यामुळे रक्तातलं वेगवेगळे केमिकल्स बदलत असतात आणि या सगळ्यांचे केमिकल रिॲक्शन आपल्या रक्तवेनीच्या आतल्या थरावर होतात हे केमिकल रिॲक्शन्स जर घातक पद्धतीने पुढे जायला लागल्या रक्तवाहिना डॅमेज होतात आणि ते प्रिव्हेंट करण्याचं काम अश्वगंधा शतावरी ब्राह्मी जटामांशी प्रवाळ पिष्टी मौक्तिक पिष्टी सारखी औषधं अतिशय चांगल्या पद्धतीने करत असतात त्याच्याच बरोबरीने गट स्माईल किंवा आपण म्हणूया की, की आपल्या पोटांचं आरोग्य टिकवणार त्यासाठी सगळ्यात प्रभावी आयुर्वेद द्रव्य सांगितलंय कॅस्ट्रॉईल एरंड हे एरिंड स्नेह जर आपण सेवन केलं किंवा त्याचं तेल आपण घेतलं तर निश्चितच आपलं कोष्ठ स्वच्छ राहील आणि ज्याचं कोष्ठ चांगलं आहे कोष्ट म्हणजे कोठा ज्याचा चांगला आहे चा त्याच्या हृदयाची स्थिती पण चांगली असते हे रिसर्चने आता ऑलरेडी प्रूव्ह केलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच आयुर्वेदिक औषधांच्या मदतीने आपण निश्चितच हार्ट अटॅकचा प्रतिबंध करू शकतो हे आयुर्वेदात ऑलरेडी लिहिलेलं आहे कारण आयुर्वेद पाच हजार वर्षापूर्वी लिहिलेलं जे शास्त्र आहे ज्याच्यामध्ये हृदयरोगाचे वेगळे चॅप्टर्स आहेत सगळ्या प्रकारच्या हृदयरोगांची लक्षणं दिलेली आहेत त्याच्या चिकित्सा दिलेल्या आहेत त्याचा वापर फक्त आता आपण केला पाहिजे जेणेकरून आपण हार्ट अटॅकपासून स्वतःचं रक्षण करू शकू नक्कीच डॉक्टर

तो मैडम बोली ये आपका ठीक हो सकता है लेकिन आपको तीन महीने का कोर्स करके थोड़ा सा जो डाइट है वो आपको संभालना करना पड़ेगा बोले ठीक है, है मैडम तो मैंने तीन महीना पूरा उनका डाइट फॉलो किया तीन महीने के बाद मुझे इतना अच्छा रिजल्ट आया कि मेरा वेट कम से मैंने बाईस किलो कम किया खाने के उन्होंने बोला जिस फॉलो करो वो हिसाब से मैंने फॉलो किया फिर तीन महीने बाद मैंने मेरा रिपोर्ट निकाला तो ब्लॉकेज काफ़ी मतलब जो उसका नाइन्टी और एटी परसेंट काफी मतलब कम ही हो गए मतलब है भी नहीं ऐसे लगा तो उसके बाद पूरा फिर एक साल जो ट्रीटमेंट उन्होंने मुझे दिया है कंटिन्यू में फॉलो किया जैसे पंचकर्मा है उन्होंने जो दवाई दी है काफी है आ, वो कंटिन्यू में रेगुलर लेते वेट कम रेगुलर कर रहा जो मेरा बीपी 150 के ऊपर होता था अभी एकदम नॉर्मल है मुझे तो एक 100 परसेंट माधव में अच्छा इतना रिजल्ट आया कि जैसे अभी जब भी आता हो यहाँ पे माधव बाग में बोलते हैं ना एक अपना सा लगता है अच्छा फीलिंग लगता है मैं पूरे माधव बाग के टीम को मैं शुक्रिया अदा करना चाहता हूँ कि आपने मुझे दुसरा दुबारा जन्म चाहता हूं। तर मनोगत आपण ऐकलं माधोबागच्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा कशा पद्धतीने यांना फायदा झालेला आहे तर डॉक्टर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रक्तवाहिन्या स्ट्रॉंग करण्यासाठी परत बीपी नॉर्मल ठेवण्यासाठी तुम्ही भरपूर आयुर्वेदिक गोष्टी सांगितल्या पण आपल्या रुग्णांना या ही सर्व औषधं नेमकी कुठून मिळू शकतात बेसिक प्रश्न आहे हा कारण आज आयुर्वेद खूप ज्ञानी आहे खूप मोठ्या प्रमाणात त्याच्याबद्दलची माहिती लोकांपर्यंत आहे परंतु स्ट्रक्चर्ड वेनी आणि स्टँडर्डाईज औषधं रुग्णांपर्यंत पोहोचत नाहीत आणि त्याचसाठी माधोबागने विकसित केलेलं आहे हृदय स्वास्थ्य किट हृदय स्वास्थ्य किट हे एक असं औषध आहे किंवा असं एक सोल्युशन आहे तुमच्या त्रासांचं जे तुम्हाला तुमच्या हार्ट अटॅकपासून दूर ठेवू शकतं मग अशी जी मी आज तीन गोष्टी सांगितल्या ज्याचं संशोधन माधोबागने केलेलं आहे हृदयाच्या मांसपेशी कमजोर होणं रक्तवाहिन्या तुम्हा खराब होणं आणि आतड्यांची अवस्था किंवा गटची हेल्थ पोअर असणं या सगळ्यांची उत्तरं या हृदय स्वास्थ्य किटमध्ये आहेत या हृदय स्वास्थ्य किटमध्ये पाच वेगवेगळ्या गोष्टी आहेत सगळ्यात पहिले याच्यामध्ये अर्जुनारिष्ठा नावाचं एक औषध आहे ज्याचं सेवन आपण दिवसातून दोन वेळा करायचंय दहा दहा एम दिवसातून दोन वेळा दहा दहा एम एल पाण्यासोबत हे अर्जुनारिष्ट अल्कोहोलिक एक्स्ट्रॅक्ट आहे टर्मिनल या अर्जुना नावाच्या एका वनस्पतीचा आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये आहे ककुभो शीतलो हृदय क्षतक्षय प्रणान तुबर कफ पित्तर त्याचा अर्थ की हृदयरोग आणि प्रमेह डायबिटीज या दोघांवर हे औषध अतिशय प्रभावी असं अर्जुनारिष्ट याच्यामध्ये आहे त्याचं सेवन केल्याने हृदयाच्या मांसपेशी किंवा फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन किंवा विओ टू मॅक्स हा वाढत असतो दुसरं औषध आहे हृदयस्वास्थ्यवटी ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या रक्तवाहिन्यांच्या आतमधल्या केमिकल रिॲक्शनला कंट्रोल करू शकता रक्तवाहिन्यांनी आतमध्ये जे कंटिन्युअस डॅमेज व्हायची प्रक्रिया आहे तिला कंट्रोलमध्ये ठेवू शकतात जेणेकरून ब्लड क्लॉट होण्याची संभावना कमी होऊ शकते आणि तिसरं औषध आहे गट स्माइल ऑइल या गटस्माईल ऑइलचा सेवन आठवड्यातून फक्त एकदा करायचं आहे आणि हे आठवड्यातून एकदा जरी केलं तरी आपलं कोष्ठ स्वच्छ राहणार आहे आणि कोष्ठ शोधन झाल्या कारणाने आपल्या शरीरातले टॉक्झिन्स जे लिपिड सोल्युबल टॉक्झिन्स आपल्या शरीरात राहतात ते सर्व लिपिड सोल्युबल टॉक्झिन्स शरीरातून बाहेर निघून जाणार आहेत त्यामुळे ह्या किटचा निर्माण करताना या तीन गोष्टी ज्या आम्ही माधोबागच्या सोळा वर्षांच्या अनुभवातून शिकलेलो आहोत त्या सगळ्याचं सार या हृदय स्वास्थ्य किटमध्ये आम्ही टाकलेलं आहे याचा वापर निश्चितच असं सर्व पेशंट करू शकतो हार्ट रिस्क आहे कधीतरी छातीत दुखत येते चालल्यानंतर दम लागतोय धाप कधीतरी बीपी वाढत आहे घाबरल्यासारखं होत आहे घरांमध्ये कोणाला तरी हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे आणि फॅमिली हिस्ट्री हार्ट अटॅकची अशा सगळं रुग्णांसाठी हृदय स्वास्थ्य किट अतिशय प्रभावी औषध आहे जे माधोबागनी संशोधन करून विकसित केलेलं आहे नक्कीच तर हार्ट अटॅकला प्रिव्हेंट करण्यासाठी माधोबागने हृदय स्वास्थ्य किट हे औषध निर्माण केलं आहे जे तुमच्या रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुधारण्यास बी पी नॉर्मल ठेवण्यास मदत करणार आहे आणि इतकंच नाही तर हार्ट अटॅक विरुद्ध लढण्यासाठी आपलं हृदय कितपत मजबूत आहे हे देखील दाखवून देणारी टेस्ट म्हणजेच स्ट्रेस टेस्ट ही देखील करून घेतली जाणार आहे चला तर वेळेचा विलंब न करता लगेच तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर कॉल करा आणि हे किट घर बसल्या मागून घ्या नंबर आहे झिरो टू टू फोर एट नाईन थ्री टू थ्री टू थ्री या क्रमांकावर डॉक्टर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुर्वेदिक खरच खूप टॉपला आहे परदेशी लोक पण आता आयुर्वेदचा स्वीकार करायला लागलेले आहेत तर जे आपले नॉर्मल डायबिटीजचे चे असतील किंवा ब्लड प्रेशर हे हृदयाचे हे सर्व काही आयुर्वेदाचा वापर करू शकतात का नक्कीच करू शकतात आज आजच्या तारखेला आम्ही पाश्चात्य देशातल्या सुद्धा आयुर्वेद शिकवत आहोत मग ते चिली असो पोलंड असो अमेरिका असो या सर्व विभागांमध्ये आपण आयुर्वेद घेऊन चाललेलो आहोत तिकडचे विद्यार्थी आज माधवबागकडनं डायबिटीज रिव्हर्सल ब्लड प्रेशर रिव्हर्सलच्या कन्सेप्ट शिकतायत विचार करा, कि देशा करा की पाश्चात्य देशातले इवन डॉक्टर्ससुद्धा आता माधवबागकडनं डायबिटीज रिव्हर्सलच्या प्रिन्सिपल्स समजतायत का कारण त्यांना हे कळालेलं आहे की ॲलोपॅथीची औषधं खाऊन फक्त रक्तातली साखर तात्पुरती नियंत्रणात ठेवणं हे याच्यावरचं परमनंट उत्तर असू शकत नाही आणि म्हणूनच मला वाटतं की आता पाश्चात्य जग आपल्याकडे एका वेगळ्या नजरेने बघत आहे आता कुठेतरी आपल्याला स्वतःला समजलं पाहिजे की आयुर्वेदाच्या माध्यमातून मला कसं बरं होता येईल याचा अभ्यास मी केला पाहिजे बाहेरची लोक आज वेळ देऊन भारतात येत आहेत भारतात येऊन भारतीयांचं आयुर्वेदशास्त्र शकायचा प्रयत्न करतायत परंतु कुठेतरी आपलेच लोक आपलाच समाज आयुर्वेदा परती इनर्ट आहे तो इनर्शिया घालवून आपल्याला क्विक फिक्स म्हणजे पटकन काहीतरी द्या मला अशी मानसिकता न ठेवता दीर्घकालीन आरोग्य मला कसं मिळेल दीर्घकालीन मानसिक स्वास्थ्य शारीरिक स्वास्थ्य कसं मिळेल याच्यासाठी आयुर्वेदाची मदत घेतली पाहिजे मला वाटतं हीच योग्य वेळ आहे आपल्या सगळ्यांना हे जाणून घेतलं पाहिजे की आयुर्वेदाच्या माध्यमातून दीर्घायुष्य सुखायुष्य आपल्याला प्राप्त होऊ शकतं नक्कीच आयुर्वेदातील दुर्लभ अशा औषधांच्या मदतीने हे हृदय स्वास्थ्य किट तयार केलेलं आहे ही याची खासियतच आहे की तो रिसर्चवर आधारित आहे आणि पूर्णपणे सुरक्षित आहे त्यामुळे जर तुम्हाला हार्ट अटॅकच्या विख्यात येण्यापासून स्वतःला वाचवायचं असेल तर आजच हे किट मागून घ्या आणि स्वतःला सुरक्षित ठेवा माधोबागचे प्रतिनिधी हे किट घरपोच मिळवून देण्यासाठी तुमच्याशी संपर्क करतील त्याआधी तुम्हाला फक्त मिस्ड कॉल द्यायचा आहे तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या नंबरवर आत्ताच मिस्ड कॉल द्या आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे एक छोटासा ब्रेक घेऊया लगेच परत येऊया आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्यासोबत आहे डॉक्टर गुरुदत्त आमिन त्यांच्यासोबत आपण चर्चा होतो पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात तर डॉक्टर आता सगळ्यात महत्वाचं हे स्वास्थ्य किट जे आहे ते ज्यांना ऑलरेडी हार्ट अटॅक येऊन गेला आहे ब्लॉकेजेस आहे या सगळ्यांसाठी हे उपयुक्त आहे का आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या प्रेक्षकांनी ते कशा पद्धतीने मागून त्याचा वापर करावा बेसिकली uh, हे लक्षात घ्या की हार्ट अटॅक जर येऊन गेलेला आहे याचा अर्थ आता पुढचं हार्ट अटॅक याचे चान्सेस जास्त असतात एक हार्ट अटॅक आल्यानंतर पुढच्या वर्षभरामध्ये हार्ट अटॅकची संभावना खूप जास्त असते त्यामुळे आपल्याला इमिजिएटली या हृदय स्वास्थ्य किटचा वापर करायचं आहे कारण परत तेच प्रिन्सिपल इथे काम करणार आहेत हृदयाच्या मासपेशींची ताकद रक्तवाहिची स्थिती आणि गटची हेल्थ त्यामुळे हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर सेकंडरी प्रिव्हेशनसाठी निश्चितच हे किट तुम्हाला मदत करणार आहे ब्लॉकेजेस आहेत चालल्यानंतर दम लागतोय छातीत दुखतंय अचानक घाम येतोय घाबरल्यासारखं वाटतंय अशी जर लक्षणं असतील तर नक्कीच ही हार्ट अटॅकच्या पूर्व सूचना असू शकतात त्यामुळे या सर्व रुग्णांनी सुद्धा या हृदयस्वास्थ्य किटचा वापर करायचा आहे हे एकदा जरी तुम्ही वापरून बघितलं तरी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी यातून कळणार आहेत याच्यात फक्त तीन औषधं नाही आहेत त्याच्याबरोबर एक क्यू आर कोड आहे ज्याचा स्कॅन केल्यानंतर तुम्ही माधवबागच्या सपोर्ट सिस्टीमशी कनेक्ट होणार आणि एकदा का सपोर्ट सिस्टीमशी कनेक्ट झालात की दररोज तुमच्या व्हॉट्सअपवरती तीन गोष्टी पाठवल्या जातील पहिलं व्यायाम कोणते करायचे त्याच्याबद्दलचे व्हिडिओ दुसरी गोष्ट तुमच्या आरोग्याबद्दल आजाराबद्दलची माहिती आणि तिसरी गोष्ट संध्याकाळी रात्री तुम्हाला माइंडफुल मेडिटेशनचे व्हिडिओज एकंदरीतच हे किट एक कम्प्लीट सोल्युशन आहे ज्याचा वापर तुम्ही करू शकता फोन नंबर जो दिलेला आहे त्याच्यावर तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे आमचे प्रतिनिधी तुम्हाला संपर्क करतील आणि त्याच्यानंतर ती ऑर्डर दिल्यानंतर कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे इमिजिएटली काही पैसे द्यायचे नाहीयेत हे किट घरी पोहोचल्यानंतर अडीच हजार रुपये त्याची कॉस्ट आपण ठेवलेली आहे सहा हजार रुपयाच्या व्हॅल्यू सर्व्हिसेस आहे त्याच्यात परंतु कॉस्ट आपण फक्त अडीच हजार रुपये घेतोय कॉल करा कॉल केल्यानंतर आमचे प्रतिनिधी तुम्हाला संपर्क करतील आणि पुढचं तुमचा हृदयमुक्ती हृदयरोगमुक्तीचा प्रवास सुरू होईल नक्कीच सर तुम्ही थोडक्यात सांगितलंच पण तरी पण एप्लास्टी किंवा बायपास झाली असेल अशा रुग्णांनी पण याचा वापर करावा yes, का अगदी थोडक्यात सांगा यस कारण एन्जिओप्लास्टीमध्ये सुद्धा फक्त त्या ब्लॉकला दाबून ठेवलं जातं म्हणजे तो प्रॉब्लेम परमनंट काढला जात नाही तो ब्लॉक आताच असतात त्यामुळे बरेचसे पेशंट प्लास्टीनंतर सुद्धा पेन डिस्निया म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणं या लक्षणांनी ग्रस्त असतात मग या सगळ्या त्रासातून सुद्धा बाहेर पडण्यासाठी हे हृदय स्वास्थ्य किट तुम्हाला मदत करणार आहे एकंदरीतच तीन सिस्टिम्स आहेत आपल्या शरीरातल्या एक तर आपलं हार्ट आपलं व्हॅस्क्युलेचर आणि आपलं जी आय ट्रॅक या तिघांचं आरोग्य टिकवण्याचं काम या हृदय स्वास्थ्य किटमुळे होणार आहे त्यामुळे प्लास्टीनंतर बायपासनंतर अटॅक नंतर आणि हार्ट डिसीजचे सिम्पटम्स असताना हे किट नक्कीच लाभदायी ठरणार आहे बरोबर आता आपण साठ वर्षांच्या सुमन करेकर यांनी माधोबागच्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटच्या मदतीने बीपी नॉर्मल करण्यास आणि हार्ट अटॅकचं ऑपरेशन टाळण्यास जे यश मिळालं आहे त्याविषयी ऐकूया माझे नाव राजश्री प्रकाश हा आम्हाला माधोबागचं माझा पुतण्या राहतो इकडे त्याने सुचवलं त्याने इथे येऊन चौकशी केली मग आम्ही इकडे सप्टेंबरला आलो ट्रीटमेंट चालू केली तोपर्यंत माझं त्या गोळ्याने थोडंफार प्रमाण कमी झालं होतं मला जास्त त्रास होत नव्हता पण तरी पण इथे आल्यावर मग मला इथलं ते पंचकर्म आणि सगळ्या ट्रीटमेंट चालू झाल्यावर मला तेवढा त्रास कधीच जाणवला नाही मी ओके झाले आता मी बरीचशी ओके आहे सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आता माझे डायबिटीसची गोळी बंद झाली आहे बी पीची गोळी बंद झाली आहे थायरॉइडची गोळी बंद झाली आहे आता मला फक्त इथलंच औषध माधोबागचंच औषध चालू आहे गोळ्या ज्या काय आहेत त्या खरोखर मी खूपच ओके झालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथला जो स्टाफ आहे इथल्या मॅडम आहेत खूपच छान ट्रीट करतात ते मला आधी जास्त आवडतं इथे आल्यावर आधी पूर्ण आधार बरा झाल्यासारखा वाटतो कारण कॉन्फिडन्स ते लोक आपला वाढवतात साखरेचं पाणी पिऊन सुद्धा माझी माझा रिपोर्ट इथला खूप चांगला आला त्यामुळे माझं दाता डायबिटीसची गोळी नाहीच आहे मला इथला हे सगळं माझं जे चाललं आहे ही जी ट्रीटमेंट चालू आहे आणि म्हणजे मला स्वतःलाही वाटते की मी जी घेतली डिसिजन ती बरोबर आहे कारण मला खरोखरच बायपास नव्हती करायची आणि खरोखर मी माधवबाची आभारी आहे तर आताच आपण यांची प्रतिक्रिया पाहिली कशा पद्धतीने म्हणजे ट्रीटमेंट घेतल्यानंतर याचा यांना फायदा झालेला आहे डॉक्टर तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद धन्यवाद तर हार्ट अटॅक प्रिव्हेंट करण्यासाठी माधोबागने जे हृदय स्वास नावाचं किट तयार केलेलं आहे ते, के ते तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्ही भेट म्हणून देखील देऊ शकता संपूर्ण भारतात कुठेही असला तरी तुम्ही हे किट मागवू शकता तर हे किट मागून घ्या आणि काळजी घ्या तुमच्या आणि तुमच्या प्रिय व्यक्तींच्या हृदयाची स्क्रीनवर जो तुम्हाला नंबर दिसतोय झिरो टू टू फोर एट नाईन थ्री टू थ्री टू थ्री या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि घरपोच हे मिळवून घ्या कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची नमस्कार यादरीची उंची म्हणजे